हो मोगळा सुरेश बापा काळेस जात तुका अर्घा दिता आणि दिता देवांचो देव तो रायांचो राया तो जावना देव जावना देव जावना राय तो धनयांचा धनी तूं जावन आसाय तूं सर पदवेदार देव जावन आसाय तूं एकलोच सदांकाल काल अमर आणि अगम उजवडांत जीवनच देव जावन आसाय सगळी पदवी राजवडकी अधिकार रायपण देवपण धनीपण तुझे एकल्याचे जावन आसा सर्ग आणि संसार तु रस आणि सर्व आमच्या कितें वस्तू दिसतात ते सगळे तुवें रचलाय या पास तुका अर्घा दिता या पासून तुका होगळा दिता आवयच्या गरबा घडी पर्यंत तू आमच्या सांगात तुवें आमकां राखून सांबाळ मेलाय आदार दिलाय की तु गरज तुवें आमकां दिलाय आणि मुखारी ते तुमच द या पास तुका अर्घा तशेंच भाऊ मोगळा बापा तुका वळखल्ल्या ह्या या भणी भुरग्यां सांगाता तुका महिमा दिवंक तुजी स्तुती करू आणि तुझ्या उतार ऐकून हो अवकाश तुवें आमकां करून दिलाय त्यापासून तुका अर्गां दिता मरिये बरी तुक आईकून काल ते काळीज दिलाय आमक दिलाय तुका अर्घां दिता तशेंच भोव मोगळा बापा तुज्या उतरां मुखांतर तुज्या सेवका मुखांतर तूं आमचे लगी उलयलाय जित किती आमचे ते वाई असा ते बाहेर गाल्ले आमचे मन नितळ केल्ल्या वेळार आम्ही तुका महिमान दिवंक जाता तुजी स्तुती करू जाता तुका उंच जाता म्हणून तेंचो जिवीत तुझ्या उतरांत असले तूं आमकां फावो कर परत तुझ्या उतर ऐकूक वेच्या वेळात भुरग्यांक आमकां ओळखून आमी तुज्या हातांत घालता तुवें बसयल्ल्या तुम्ही आदार आमी मागता बाच्या बी जोडतेल्यांच्या आदारा तुवें तुज्या आधारापासून दूतांेमलाय आणि तु म्ह आपण बियेल्यांक सरस्परचे देवदूत वेडो घालतले म्हणून तेस् तुवें बसईल्ले देवदूत आमच्या मुखल्या पटल्यान उजव्याक आनी दाव्याक या हॉलाच्या मुखल्या बाटल्या उजव्याक आणि दाव्यात आणि सगळ्या जाल्यान त्या हर सेवकांच्या विश्वासी भूग्यांच्या मुखल्यां पाटल्या उजव्याक आणि दाव्याक आमच्या आदारा खातीर धाड तशेंच मार्गदर्शन दिवच पवित्रत्म तुवेंच म्हणलाय सदास पवित्रत्न तो तुमकां संपूर्ण बापा बापासर वरतो आणि पवित्रत्मो तुका महिमा दितलो म्हणलाय ओरेस्पुरा देवा एक उतरां अरे कर्ण्य हो सगळी जिणी तुका महिमेची आणि मानाची जाऊन जिवंक तस पवित्र तू आम्हाला आधार देऊन दे आमच्या काळजा म्हणून तस करणं तुझ्या उतरांत आमी मेळून तुवें बासयले जिवीत जोडूंक तूं आमकां फावो कर हे मागणी आम्ही करता त्याच तुझ्या एकल्याच पेजू क्रिस्तच्या नांवान आमेन 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 सता वरवीं तूं तांकां पवित्र कर तुझे उतरच सत सतावरवीं तू तांकां पवित्र कर तुझे उतरच सत देवाचें उतर तळ मना नितळ करूक देवाच्या भरग्यान मुगाळ बाबा भहिण्यान आमचे तावन मनशा पुताक महिमा जायची जर कोणा बाहेर वसाची हावे बाहेर वसाची भायर गेल्या आता आराधान सुरू जाता कोण्या बाहेर वसाजी आुदासन बाहेर वसाजी आज आम्ही बरे ऐकला जुदाचा भीतर कोण आसा <laughs> सैतान असा आणि ताका घेऊन आम्ही देवाक महिमा देऊक जाईना आणि ताजी कामा किती कुतंत्रा किती ती सुमार आमक कळैलात वैमु वै मोगच्या भावा भू देखून आज आईच्या वासमात ऐकला पावल या बारणाभास या देवाचे शिस देर दर्ब्यात आणि शहरा शहरांनी इस्वार्थ घेऊन गेले वै मू किती घेऊन गेले स्वार्थ घेऊन गेले कित्याक स्वार्था घेऊन गेले म्हणून फादर जेरीन आज सांगला या संसारांत जिवच्याच आम्ही बारीक कष्ट वैमू ही मोठवी या साठ या सत्तर वर्सांची जिणी आमकां भारी कष्ट जाल्यार देवाच्या राजांत प्रवेश करूक आणखी कष्टांची आमी उतरूंक आसा देखून इस्वार्था ते घेऊन गेले कित्याक सुवार्ता घेऊन गेले म्हणाऱ्या स्वार्था ऐकून सत मानताना तुका देवाच्या राजांत रिगोक सलीस जाता किती जाता हिंदेत म्हणतात जोर का झडका धीरे से म्हणून <laughs> ही स्वार्था सत म्हणून मानून घेताना या प्रकार जी येताना तुला देवच्या राजांसची वाट हे उतर करून मगाच्या भावा भहिण्यानं देखून आम्ही कितले देव उतार ऐकत आितले देवत पाळता आमच्या जिणेत ते दळा देवाचं मोग किती कळीत जाता देवाची नीत किती कळीत जाता मात्र नय देव तुझ्या आणि माझ्या एक प्लॅन घाला योजन घाला तेही किती म्हणून कळीत जाता देखून देवाचा मोग करू ताजो शिष जाऊ ताजी सेवा करू गे अडकळ असा पळया ते काणून गरीजी की ते एक अडकळ असा ताजो मोग करू ताजो शिस जे जाईना सोडिना ते आम्ही काढून उडी जिणयेतले जेजूनच म्हटलं नाही गी तुझा दोळो अडखळ जाता जर तो काढ ना कोंकून काढ तुझा पाय तुका अडखळ जाता जर तो कातरून काढ जेजून सांगल्याप्ररी जर आमचे दोळे काढिले हात काढिल्ले पय काढले काही उरता गी मोदल एक मासाचा कुडको उरता असे येऊच्या हप्त्यात रेतेरी घेतात कोणी म्हणून एकल्या पोत्यात घालणारी आमी गुद्धाडून जायना कितेही देवाचो मोह गाक ताजो शिस जाऊन तुका ने मका अडकळ असा आड असा झाला ते कात्रून काढ म्हटला जिजू देखून तुम्ही सोल्जर पळयलात वय मग फौजी फौजी ते तांकां कितें अडकळ करता पळया ते कांय दवरिनात फौजीचे केस कशे काडतात न्ही गी लांब लांब केस दवरतात गी ना फौजी कटींग म्हणतात तांकां कांय आसा ना वय मग इल्लेशे कित्याक डिशम करताना काही केस आड येऊ नजो अडखळ जाऊ नजो ते काय अडखळ द हर एक रीतीने संपूर्ण रीतीने ताजी सेवा करू ते करतात देशाची सेवा झाल्यारी संपूर्ण रितीन करू काहीच अडखळ कर येऊ नजो म्हणून आम्ही तसेच आत्मेक रीतीने अडखळ असा पळया मगाच्या भावा भहिण्यानं ते आम्ही काढून उडायची आज आम्ही ऐकाले देवाचं शिर्ष जाय झालं जा किती गरीजे किती आमच्या लागे देवचाराक संबंध झाला किती गरीजे ते पुरा कान उडवून मान नितळ केल्या मात्र तुम्ही आणि मे देवाचं शिर्ष जाऊन जाता आणि तुझ्या आणि मजेवर मी तका महिमा जाता ना जाल्यार आम्ही करचे किती जाताले हे भक्त असा पळया व्यर्थ जाताले मगाच्या भावा भयणान देखून देवाचं मोग करचो म्हणल्यार कितें

उतरा मुखार आणि माझ्या उतरा मुखार थरतेल्या मनशाचे थर तरतेल्या मनशाचे हा नदर घालता देवाची दिनाचे ताज्या उतरा मुखार थरतरतेल्या मनशाचे ताजी दिष्ट असा ताजी नदर असा ने आता या भुरग्यान ओलिशान साक्ष दिली तुम्ही ऐकाली वैमू वस्ते रेतीर केले भुगे वैमू हे कसे देवाचे उदर ऐकला मात्र नय ते मानून घेतला मात्र न उतर लहानशा तर कसे ते जीवित जाऊन दिसून येतात उतार जीवित झाला हां साक्ष ऐकताना भीतर असल्याने सांगले कितल्या बरे भूग्यात मानून घेतला म्हणताना हा म्हटले ते उतार ताजे ते जीवित जाऊन दिसता म्हणून आज उतार ऐकायला पावाना ते उतार तुझे ते मजे ते जीवित जेरी सांगता की उतार किती जायचे उतार मुनीस झाला शब्द असं मुनीस झाला तुझे ते मुस जायचे जिवित जायचे वेळार वेळात मनशांक ऐकना ज्या होड ना एखाद्या वेळात होडना ऐकणार एखाद्या वेळात सरकारचे ऐकणार जाल्यार होडना कोणाक ऐकायचे ताजे उतार ऐकून जाय म्हणता ततरा मुखार थरतरचे म्हणज ना आता असे करचे नी वाइट किती करचे पैस करचे किती देवाक मानवाना मेसवाना ते तुम्ही आणि किती करचे पैस करचे जर ताज्या उतरा मुखार थरतरचे देखून आम्ही पळया लोक भियेत मनशाक भियेत सरकारक भियेत अधिकाऱ्याक ना भियेना जे होणा भियाची आमी भियोनी कांय फायदो असा की 17, 17, ते कांय करिनात मोगाच्या भावा भयण्यान कियाक रे देवाचे उतर किती जावन आसा सत जावन आसा मोगाच्या भावा भहिणी जू आमचं वांजेल अवस्वर सतरा ओळ सतरा एका जेजून की जॉन चॅप्टर सेव्हन्टीन व सेव्हन्टीन जे ऐकतात ते उतार सत आम्ही परगड करता ते उतार सत म्हणटा जेजू सता तूं तांकां पवित्र कर तुझे जावन आसा आईच्या दिसा दुसऱ्या वासपाती उघडापणाच्या ग्रंथात ऐकाले वैमू जे कितें तूं आयकात ते बरोवन दवर कित्याक ते स्वतचे आणि पातयणेचे जे कितें तूं परगड करताय आयकात ते सताचे आनी आणि म्हणल्यार म्हणजे रे ते जे आणि घरचे जे मोगाच्या भावा भहिणी या संसारात जैत्य भासो असत आसात गिन्यात असत वैमू भासो म्हणलेले आसात वय वैमू इंग्लिश फ्रेंच इटालियन स्पॅनिश या भासांती देवसा गी <laughs> या देव देवना किती म्हणजे रे ह्युमन लँग्वेज करप्टेड मोगाच्या भावा भयणीन कितली व्हडली नवार्धिक भास जावन दी ही ह्युमन लँग्वेज आसा पण करप्ट झाला या लँग्वेजींत या भाशेंत मोस आसा द्वेश आसा अन्याय आसा दगो आसा पण देवाची भास सत म्हणटा देवाची भास खंयची हॉटेल ब्रदर विक्रमान सांगला ने गी तुमचे कन्नडा तुळू कोंकणी देवाक समजाना भावार्थाची भास देवाक समजाता म्हटला वै मू वैगी आणि आणि खंची भास देवाक समजाता सताची भास देवाक समजता देव तुळू नाही <laughs> देव कन्नडा या कोंकणी नाही सत रे सत असल्या रे सतांची आल्या ती भास कोणाक समजता ही भास त्याला समजता आणि कोणा सत भीतर बिडार केला तिथे कसले दुसऱ्या दिसू येत की हे ना एक सिग्नलार कार घेऊन वेताला खूप कार घेऊन वेतना सिग्नल मेळले रेड्ड असले तो रावलो ताज्या मागीर रे, ते रेड्डे गेले ग्रीन झाले किती झाले ग्रीन झाले म्हणा वश येत होई मू पण तो वसच ना चिंतून असा उभे राहून असा थंच उभे रोला कार एक तरणाट भग येतो ताणे सांगला की अंकल अरे आज्याप्रास आणि ग्रीन जयना तुम्ही येत ऑलरेडी <coughs> ग्रीन झाला आजेप्रास चीन जात तुमत म्हणताना तो गेलो तो खूप चिंतून उभे राहिलो हावे सांगचे की रे हे देवाचे उत्तर असा पण सत आज्या प्र आणि सत काय ते दखल्या खात सांगले कसेन जात येत ताज्या प्रस चार ग्रीन, दते ग्रीन ना कल्लरात त्याच प्रकार आज्याप्रास आणि काय सत ना तुवें ते दुबावा विण्या पाळीत तुवें ते दुबावा विगड करत तुवें ते दुबावा विण्या मानून घेयेत आणि बांधून हडियेत आम्ही की सत्य वाक्य वे नित्य वाक्या वे धरगे गे इळीद वाक्य वे सत्य वाक्या वे नित्य वाक्य वे गे इळीद बंद वाक्य वे पादो जेरी केदा सांगतात वस्तेरी तरी म्हणतात ते सुलू वेदा सत्य <laughs> सत्यवेदा ना सत्य वेदा मोगच्या -वेदा, -वेदा भावा भू देखून कोणी हंगा असल्यानी दुबव करचो नाका पाळुं कु दुबव करचो नाका ऐकूक दुबाव करचे नाका फरगट करू दुबाव दुबव करचे नाका मानून घेऊ देवाच्या उतरा मुखार थरथरतला मनीस कोणाक जायचे देवाक जायचे ऐकून ऐकणारल्या बरी कर्ण ऐकून पाळीनातल्या बरी कर्ण मनीस देवाक नाका मोगाच्या भावा भ आज फादर जेरीन सांगला देवाच्या उतरा मुखार थरथरचे कसे गे म्हटल्या रे फादर जेरीन सांगला असोक व्या बिचार एक पटी वास बाय

पेल्या सोपट बेब आ हा आज वो देवचार ही वसाजे मगाच्या भाऊा भयणी बेबदेपणाचं देवचार बाहेर वसाजे ना तुझे वरवी तुझ्या कुटुंबा वरवी देवाक मैमा ताणी सोडलेला आता बाटली आया धरला ताणी सोडली बाटली ही धरली कित्याक आम्ही एका वेळात बेबेपणा पियन हे वाटेर पडून मनीस म्हजे पती नागा असा तीन पटी ते म्हाका सोण गेला ओ दादलो म्हाका नाका या घोवा लागी जिवन करू कांय ताक ना प्रॉब्लेम सांगू कांय लज ना सताचे विशीं या दादल्या लागी आम्ही जिवन करू जायना म्हणून ते भायर सरला मोगाच्या भावा भहिणी तस बेबो हांव देवाची महिमा पळया जर उतर हो तो सत मानताय जर देवाची महिमा पळया आज वाटेर पडुल्या मनशाक कसे ताणे केलं पळया आम्ही के एक एक चिंचे आता या गटारात चिखलांत गलीज असा तुकाने मला दिसता की कोणाक दिसता दुकराक दिसता गटारात आणि चिखलात कितले बरेपण असा ते तुकाने दिसना कोणाक दिसता दुकराक दिसता तुझे आणि माझे दुकराचे दुकरचे ते आमकांय दिसता पियेल्ल्या उपरांत म्हजे दोळे कोणाचे जातात देखून पुर तुमकां दिसना म्हाका तुमकं मोतयां दिसतात देखून हांव ते पडतालो स्टॅनी ब्रदर्स गुडांत न्हिदतालो खंय ताका खाली मोतयां मिळताली गायेच्या गोट्यात निध्तालो ख पियोन मोतयां मोयां मिळताली वैमो काले तुमी आएकोना, तुमी आएकोना काल तुम्ही कोणागाय येऊन ताणे ना तुम्ही ना काल देवाचे उतर परगड केले सोम्याक मुखार दोन अशी महिमा दिली मगाच्या भवा भहिणीन हे पियोन बेबदो जाऊन घाटारात असं बेबदेपण बेबदे म्हणलो जुद, जुदा बेबेपण म्हणलो जुद असं तुझे भीतर असा रे देवाक तुम्ही महिमा देऊक जायना एकल्याक एक 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 शेळ असेल काही वसून बारांत बसलो काही शेळ कितल्या असल्या रे वसोना किती डॉक्टरांकडे गेल्यार वसोना निमाणे वसून बारांत बसलो खाय शेळ घेवन वसून मुखार एकलो मजा बरी फुल बाटली दोन पिय नासो ताणे एक शिस्टी घेवन तो बसोन आसा ओ मजा आसलो असुल बाटली घेवन बसला ताणे शिस्टी हातीन घेवन विचारले खंय बाबा हे पिल्या शेळ वेतेली गे मुळ पैसे जातेली डॉक्टरा कडेन गेलो वसोना ही शेळ वेतेली गी म्हणताना त्या मनशान म्हणलें खंय कित्याक शेळ वसना म्हजी भुरगीं म्हाका सु गेल्यात म्हजें बायल म्हाका सोण गेला माझी कारां गेल्यात म्हजें कंपनी गेला सगळे बरबाद झाला तुजी इतकी शेळ ती वसाना गी कोण कोण गेला बायल सोण गेला भुरगीं गेल्यात कारां गेला गाडयो गेला कंपनी गेला नवकार चाकार गेलात हा एकलोच उरला तुझी इतकीची शेळ वसाना गे तू देखून बेबद्यापणाचं देवसार तुझ्याने मजे भित दवरून आम्ही हे आमपियाचं देवसार दवरून सोम्याक महिमा देऊन जायना मगाच्या भावा भहिण्यानं आज तो बेबद्यापणाचा देवसार मज्यातून भायर गेला देखून कोणाक महिमा जाते असा माझ्या तोंडातल्या येऊच्या हर एका उतरांत आज सोम्याक महिमा जावन आसा कित्याक ते वायट हांवें पयस केला आयका एपेस गारंग बरोबर सांभाळ किती म्हणतो दावस वर पाच अठरा वळ ऐका एपेस जन चॅप्टर फाईव्ह वर्स एटीन तो देवसारे हंगा आसल्या कोणाय भीतर असल्या रे तो भर सरून दि मगाच्या भावा भयण्या नो ना जाल्यार आम्ही आज आम्ही ऐकला या संसारात कष्ट असतात तर देवाचे राजांत रिगो आमक कितले कष्ट असतात एपेस जन चॅप्टर फाईव्ह वर्स एटीन वाच सोरो पिऊन बेबदे जाऊचे सोन सोडा सोन सोडा ना तुमचे सगळे जीवनच पिड्ड्यार हा हा बेद्द्यपणे म्हणजे त्या जुद असा मी घेऊन आमच्या घरा भीत दौर तुझे सगळे बिडार जाऊन पुरो आज तुझे पतीन तुझ्या सांगा भगी आसा काम असा पण एक दीस सगळे वेतेले एक दीस सगळे सोडून वेतले ते बदला किती कर तदला पवित्रत्म्यान भरा पवित्रत्म्यान भरा कीर्तननी पवित्र रत्नान बोरा जेला देवाचे उतरा ऐका देवाची स्तुती करी जे देवाचारा दान करी जे मगाचा भावा बयननो ते दळा मात्र तू यानेवे पवित्र रत्नान भरोंग जाता स्वरूप या लो पवित्र रत्नान भरताय त्यांच्यात न भरता आ बरे मतसा तुमका तू यानेवे देवाच्या उतरा मगा थरथर छेमना त्या देवाच्या उतराचे तू यानेवे उबेरा वोंग जाय किथे गरुंग जाय उबेरा वाजे कसं पळ्या मै जे काय एक पावटी मै कसो कसं देवाच्या उत्तराच्या रुब्या रावला पळया गणनशास्त्र वसवर चौदा अठरा बी वाच बुक ऑफ नंबर चॅप्टर फोर्टीन वस एटीन वाच मै कसो कस देवाच्या उत्तराच्या उभे रावला पळया कित्याक तुवें सांगले सर्वेस पर राकार जाऊ सवकास तो कोणाक सांगते असा सर्वेस पोरा देवा खुद्द सांगते असा तू रागार जाऊन सवकास म्हणून आणि आता तुझ्या परजेचे तुझा राग पेटला एका पाश्टरां सांगले काय तर शिकवण ऐकून आयल् सगळे प्रिचींग झाले शिकवण झाल्या उपरांत आस्थान पाटी वचन तुम्ही देवाच्या उतरांचे उभे रावाचे म्हणले काय ओ घरा बसून बायबला वर उभे राहिलो खेळ खं उभे राहतो पास्टारा सांगला देवाच्या उतरांचे उभे रावाजी म्हणून ओ बायबलावर उभे राहून महिमा दित्या देवाक देवांच्या उतरांचे उभे राहचे बायबलावर उभे राहचे नाही किती देवान सांगला पण ते रिटर्न तुम्ही देवाक सांगचे ते काळजात मैचे कसो रिटर्न सांगते असा पळ्या तुवें सांगले तू रागार जाऊन चौकास म्हणून आम्ही त्या तुवें सांगलाय आशीर्वाद घालता म्हणून सांगलाय शिक्षा दिना म्हणून सांगलाय तुका भरग्याचे देणे कितले बसवणे बासवणे केल्यात ताज्या उतरांचे खऱ्या आणि थिरवाजी म्हणाले रे ताणे सांगले उत्तर परत उघडासा कड सरेस्परा सांगलाय बस राग करीना म्हणून सांगलय हंगा देवजेक शिकवण दैजे देवाक शिकवण दीते असा पळ्या किती म्हणजे इस्रायल परजेने हे तितले देवसाराची कामा जुदासाची कामं केल्याक मात्र ताजो राग पेटता देवाचा पेटता गी ना तितले वाईट केल्यावर ताजो राग पेटला मोदे तुवें सांगलाय की राग करीना म्हणून ताज्या ताका उगडा हटता आणि ताज्याच उतरचा पळया सर्वेस्वर पळया ताज्या उतरांचा ता तू उगडास हाडताय झाल्याकुडले किती म्हणता पळया तू ट्वेंटी वाच सर्वेस्पर म्हणे विनंती केल्या तुवें कितें विनंती केले कितें सांगले त्या प्रमाणे हा तांकां कसं पळया देव ताणे सांगली बासवणी ताजे उतर ताका उगडास करताना तो कितें म्हणता कितें तुवें विनंती केले कितें तुवें मागले हांव तशेंच करतलो तशेंच हांव करतलो देखून मगाच्या भावा भयणी सरेस्परा देवान कितें म्हटलं तुका ताजें उतर आयका आनी शांत रवा म्हटला वैमू

क्वेशन बसल्या सांग शांत शांतराव भावा शांत राव भयणी म्हण सगळे तो करता म्हणून कित्याक तुम्ही घडबडी जातात कित्याक तुम्ही कंगल जातात म्हणतात देव किती असा जर किती गरजे तु तू शांत बस ताजे उतर ऐक सतमान आणि जिये आज ऐका उतरां सतची आणि पातयणेची ती बरोवून दवर परत परत ताज उगडास काढ फॉरेन थाून एक पेटो घेऊन आयले इंडियाक कोणा हटले आता फॉरेन थाऊन येताना कसो आयो म्हणून तुम्हाला समजाले आमच्या पर्यंत प्लायटार बसून आयलो तो इंडिया एअरपोर्टान दंवते रे आमचे गावचे थोडे पेटे ताका वेलकमाक स्वागताक गेले खं <laughs> एअरपोर्टात ताका घेताना आमच्या पेट्याने विचारले खी कसो आस आहे बा किती सांगचे तो भायलो गाव कितें एक खाण जेवण कितें एक शिस्त कितें एक पळोवंक मनीस कितें वरूक हाडूक आमकां घर घराक की ए एसी कितें पूर आसा तर इतलें बरें फॉरेन कंट्री तूं कित्याक इंडिया आयलाय म्हणून आमच्यानी ताणें म्हणलें म्हले थंय सगळें सगळे पूण बोब मारू ना एक थं प्रोहिबिटेड असा बोब आनी आणि इंडियांत

ते दळात नेमका शांती आम्ही इंडियन लोक किती आमिले गडबडी धडबडी खेळले थंय नमस्कार केले खं मेळली थंय तकली बघवाली आली खं कोण कोण मेळ उलोवंक सुरू केले आमिले बडबडी देव्या उतर म्हणता खाली देवाचे दे आयक सतमान आणि ओगे राव शांत राव म्हणटा देवाचे उतर आनी एक पटी वाच बारीक गरजेचे म्हाका बारीक गरजेचे सर्वेस्पर तुमच्या खातीर झुजतल सर्वेस्पर तुमचे खातीर जुस्तलो तुम्ही शांत राहा तुम्ही किती गरीजे तुम्ही शांत राहा जे इतिहासाचे दुसरे पत्र वसवर वीस सतरावी ओळ का सेकंड क्रॉनिकल चॅप्टर ट्वेंटी व सेव्हन्टीन ऐका तैसरी म्हणता पळे देवाचे उतर ऐका ताजो मोग करचो म्हणजे तुम्ही आणि मी खुद्द लढाई झगडे करचे नाही ताजो मोग करचो ताजो शीश जाऊन तो म्हणजे तुम्ही आणि मी शांत राहचे त्याच्या पायात दळा सेकंड क्रॉनिकल चॅप्टर ट्वेंटी व सेव्हन्टीन वाच पण तुम्ही झुजोक जाय म्हणून ना मला हांगा तुमच्या लागे लढाई झगडे करू उभ्या राहिला ते कोणाचे काम हां कालच्या दिसाई पादेजिरी सांगला आम्ही तुमका सोम्यांची वाट मात्र कशी म्हण दाखवू जाता पण बाप स्वर्गाची वाट दाखोक कोण दाखजी जेजू ताजे सांगता शांत तुम्ही तो हात धर खुद्द आपोन वरता मग आपण वरता आणि आम्ही लडाई झे करून पडल्यावर हंगाच वरत्या एक दीस लढाई झगडे करची जुदासांची खांबा तुझी आणि भावा भहिण्यानं आजी बरे ऐकला दोळ पर्यंत जुदास तुझे भीत असा सोम्याक महिमा जायना लढयाचो झगड्याचो मोसराचो रागाचो जुदासा घेऊन बसता आम्ही सोम्यांक महिमा देऊ जायना कोणाचे पातळी दवर देव पात दवरी ते ಕನ್ನಡ ಅಂತ ಉತ್ತರ ನವಗ್ರಹಗಳು ನಿನ್ನ ವಿರೋಧವಾದರು ಅದರ ಮೇಲೆ ಒಂದು ಗ್ರಹ ಇದೆ ಅದುವೇ ಸರ್ವೇಶ್ವರನ ಅನುಗ್ರಹ ನವಗ್ರಹ ನವಗ್ರಹ ಭೂಮಿ ಆಕಾಶ ಸೂರ್ಯ ಯಾ ಚಂದ್ರ ಅವಗ್ರಹ ಈ ನೋ ಗ್ರಹ ತುಂಬಾ ವಿರೋಧ ಜಿಲ್ಲೆಯ ರೀ ತಾಜ ಗ್ರಹ ಆನುಗ್ರಹ ದೇವರ್ಪ ಮೊಗಾ ಭಾವ ಭಯ देखून खंचे ग्रहा कोणी तुझे विरोध मजे विरोध जी काय भिवची गरज असाय लढाई करची गरज असा गे एक सैनिक जुजात ताका ताज्या मेजरान झुजोंक दाढले झुज जालो काबार जालो पाटी आयल्या उपरांत मेजरां विचारले तुवें कितें केले कसे झुज असं म्हणटना ताणें म्हणले खंय एक दुस्मान म्हाका मेळ्ळो ताजे दोनी हात हांवें कातारले आणि कितें गेले पहिले हात कातरले मागी ताजे दोन्ही पाय हवे कातरले म्हले खाय मेजरान म्हटले अरे माते किती कातरूक पहिले दुसरं म्हणजे मात्या कातरी जे म्हणताना ताने म्हले खे माते पहिलेच कातरून नसले माते कोणी कातरून घाल ना गेल्यात ओत न्याकडे आम्ही झुजल्यात तसे म्हणजे झुजताना तू बॉल ना तुका का माते काढू ज मात काढूक ताणे मात्र काढि जे मगाच्या भावा भयणी फादर जेजू आयल् देवसाराची कामा नाश करू देवसाराक नाश काढू जैना माथे आणि काढू एक दीस सर्वेस्पर मात्र काढतलो कोण काढता सर्वेस्पर माथे काढतलो एक दीस ते दळवर एक तुम्ही जुजानाकात म्हणता देव बॅटल बिलँग्स टू मी विक्ट्री बिलॉंग्स टू यू युद्धा नंदू जया निंदू म्हणता सर्वेस्पर देव तु बसल्या कडेन तुका जैत मिळतले आयक सतमान आनी पात्य देवांचे उतार ताजो शिस्ता मोगात राव ताज्या सेवेत राहू फादर सांगलां तुजो आनी म्हजो सगळ्यांचो वयरी वैरी एकलोच आनी आमी सगळे मेळून दुश्ट एकल्या विरोध मोगाच्या भावा तुज्या आनी तुझ्या तुजो मनशा विरोध न्हय आमी देवाच्या राजा खातीर खात झुसते किती ऐकला सुवार्थेंत देवाच्या राजांत प्रवेश जाल्यार कष्टांची वाट उतरून वसोक असा ये झुज तुम्ही भावार्थांत जिखून गेल्यार मात्र जाता देखून ब्रदर विक्रमान सांगितले देवाक भावार्थाची भास समजता ताका सताची भास समजता ताका नितीची बात समजता आमची कन्नडा तुळू कोकणी ताका <laughs> समजाना या भाषेत रावून मात तु नव्हे झुज झुजोक जात आम्ही या भारता कसल्या भारता देशात आम्ही आसा म्हणल्यार आमचो देश किती कि तुमी तुम्ही दिवार पे लिखना मना है म्हणतात खंय बरोवन दाखयतात एका वण्टीचे बरोवन या हा पे लिखना मना है म्हणून त्या वण्टीचे बसवून बरवून ते आमक दाख असल्या देशात आम्ही आसा असल्या देशांत आम्ही आसा पण देवा सांगा तू शांत राहत आहे जर म्हणजे जीवित या संसारात काबार जायना तुम्ही जाणा ने गे आम्ही लाईटा या फॅनाक बटन ऑन करता वैमू लाईट जाईल किती करता बटन ऑन करता नाका जर बटन ऑफ करता बटन ऑफ केल्या पुढे लाईट बंद जाता वैमू पण फॅन बटन ऑन केला ऑन जाता बटन तुम्ही ऑफ करा फॅन बंद जाता की ऑफ केल्या उपरांत एक पंधरा वीस राऊंड घुंता की घुवाना घुंता वै मग त्याच प्रकार देवाच्या मोगांत तू शांत जाल्यार ही जिणी काबार झाल्यारी तुझे जिवीत घुंवते रावता ते काबार जाईना देवा सांगा जी मनशाचे जिणी हांगा संसारांत तुजो बटन ऑफ पुरो जाऊन पुरवे जीवित केिवीत कष्टांचे फादर जिरी आज सांगला या संसारात जिव्हा कष्ट असा दिनात अरे वासांच्या जिणया कष्ट असतात जर त्या राजा खात कित दोड ते कष्ट भोगूक असत मेल्ल्या मनशा कष्ट असा ते सांगा ना कष्ट कोणाक जिवाल्याक दाखल्या खातचे एक मेल्ल्याक नहित घाला आणि जिवाल्याक नहित घाला जिवाल्याक हात पाय माते परत धाडीचे पडतात मेल्लो आरामिशेन तेका हात धाडू की ना पाय ना माते की ना आणि तो ना बुडता बुडचे कोण कशी समजाता पण सत आमक कष्ट असत म्हणजे एक दाखल जीव असल्या खं गेल्या रे कष्ट आणि मेल्या खं गेल्या रे आराम कितल्या फाटल्या भरती असू दी तुम्ही आवरण ता उड्या बरो हाल तो असतो खं उद्या वता थं तो वेता येझे ते मजे येझे ते मजे नाका मग च्या बाबा भहिण्यान देखून हावे म्हणजे ना, कामों का बड़ी ना में गी शांती असा समाधान असा खै सिमित्र शांती असा त्या रमात नेदल्यात वैमु इतल्या इतल्या लागी निदेला कोणाची उपद्रहा ती एकल्याच हात आणि एकल्याक लागल्या बरी तितल्या तितल्या लागी असतात मात्र थोड्या फटी वैल्या वैरी पडलात काय म्हणे गडबड असा गे लढाई गी हात काला लागे रे माते दिशेन कर रे पाय लागता रे मात्याक काय असे ते हंगा कित्याक आमच्या गडबड हंगा किती माते लागता पाय लागता तिशी आगा किती लढाई झगडे कष्ट इल्लेशे असतात म्हणता मगाच्या भावा बहिणी ते पुरा जणांक हेब्रेक बरे पद्रा वास व रे बारा सोबी सोबीवाच इल्लेशे कष्ट या संसारात आसात देवाचे राज उतरून वेदल्यांक आसात कोणाक आसात पळया कष्ट ही ब्रुज चॅप्टर ट्वेल्व सिक्स वास बे कित्याक जांचो सर्वेस पोर मोग करता जांचो सर्वेस पोर मोग करता तांकां तो शिक्षा लायता तांकां तो शिक्षा लायता आनी जाका आपलो पूत म्हणून लेखता जाका आपलो पूत म्हणून लेखता ताका नीट वाटेक हाडता हा ताजो पूत म्हणून तुका लेखला जाल्यार तुका एक चार मार खंडीत पडतले मगाच्या भावा भयणी तू ताजो सेवक झाला जर तुका एक दोन मार पडतले तू त्या लागी असा एक दोन मार पडतले पण संसारात असल्याक तितले ना म्हणता था। कोणाक ताणे आपला मोगासो केला पळया जिजू कष्ट असले की ना या संसारात कित्याक बापाक तो मोगास वैम एकच बुध वैम त्या देखून ताणे कष्ट सोसले तुम्ही ताका मोचे जाताना ताजे पूत आणि धुव जाताना इल्ले कष्ट असतात म्हणता पण भिवची गरज असा गी ना या कष्टांच्या वेळ ताज थिर भरवसो दवरल्या रे या कष्टातल्या तो तुकाने बाहेर काढता बिलकुल तुम्ही भिवची गरज ना ताजो विश्वासी मोग तुका राखता खाली कष्ट मात नाही त्या कष्टा आता जो विश्वासी मोग असा की ना मोग असा तो मोग तुका राखता <laughs> कष्टांच्या वेळार विश्वासी राहा सगळ्या सोम सु, आता संसारात पळ्या थोडे वाईट समे अदर मान्य आपला करते तांका ना हांगा देवाचे उदार तुका मग धैर्य दिता की दिना हा इल्ले कष्ट असत जाल्यार तुवें कितें चिंतीचे देव म्हजो मोग करता जेजू म्हजो मोग करता तो म्हजे सांगा आसा म्हण तुवें चिंतीचे ह्या विशयांत एक पावटी ते सुख केल्ले मनीस ते गांकी शिक्षा आतां शिक्षा कसली म्हणल्यार फाशीची कसली फाशी दिवंक तातू एकलो हिंदू तातू एकलो मुस्लीम आणि एक सरदार सरदारजी तीग जाण असले शिक्षेक फाशीची शिक्षा पण फाशी दिवच्या पहिले निमाणे एक ने तुजी आशा किती सांग म्हणतात वैमू पहिले हिंदुसो गेलो हिंदुवांचं पहिले गेलो ताका तुझी निमाणं आशा किती गे म्हले ताणे म्हणले जय राम म्हटले ताज्या देव उडास केलो मागीर तो, तो, मागी तो बटन असा पण दामला बटन दामल्यामुळे ते फाशी सकला ये जी पण बटन दामल्या तक्षा ती फाशी सकला येवना जय श्रीराम म्हले पाशी सकला येऊना आू बचा तू वस तुझी कॅन्सल पाशी मागी आयलो ताका विचारले तुझी निमाणी आशा कितें ताणे म्हटले माझी निमाणी आशा किती म्हणजे हो अकबर ताणे म्हले ताणे म्हणतरी थंय बटन ऑन केलो तोय बटन चलो ना ताजी पाशी सकला येऊना ताकाय सोडले निमाणें सरदारजी उरलो सरदारजी का पहिले तू काय शिक्षा दिस पण तुझी निमाणे आशा कितें म्हणटाना सरदारी म्हणलें पहिले तो बटन सारको करा म्हजी निमाणे आशा सोडा <laughs> पहिले कितें करा तो बटन सारको करा किती ते दोग जाण गेले त्या पळोवंक जाऊ <laughs> शिक्षा आसा चुकयतलोय आसा मोगाच्या भावा भयणी चुकयतलोय <laughs> आशा तुझ्याने तो ला ला रे, मोग केला दवरला जाल्यार मोगाच्या भावा भयणी तो सोडिना म्हणता पर्वत वेतीत दर्यो सुकोन वसात वयर पंदा संसार जायत पण म्हजो विश्वासी मोग तुजे वयलो काडिना म्हणला इजा प्रादेश अपराधेच बुक अवस्वर पन्नास आनी चार धाबी फोर या टेन ते विश्वासी मोग पळया पर्वत आपले स्थान सोडून वेतीत आणि डोंगर हालोंक लागती दोंगोरी हालोक लागतीत पूर्ण मोजो विश्वासी मोग पूर्ण मोजो विश्वासी मोग तुका के दिन सांसो ना आज फादर जेरिन संगला या विश्वासी मोगाचो अर्थ की तेंगे मलेर कहीं सर तो आसा बड़े या तेरी वो मोग तुका ने मगा वर न पावे इतलो वही की नहीं आई कलाम तुम फादर जेरिन संगला एक नवा उपादेश आऊं तुम कहाँ देता हाँ एक सो मोक करा अनि वो मोग तुका कहीं बाप आसा तेरी सर तुका होन पावे इता अकाम विश्वासी मोग काबार जायना ई संसारिक कूड काबार झाली री तो मोग काबार जायना ते जिवित काबार जायना आईच्या शिकवणे पाऊलान आणि बारणाभासन दर्बेद आणि निस्त्रात वस सुवार्ता प्रगट केली आणि कोणी ऐकली पळ तांचे ते देवचाराची काम झाली आणि देवचाराची काम झाल्या उपरांत ते जेजूचे शिस झाले सु वार्ता तुम्ही ऐकता जर कसले कसलें ले सतातून आटापून असत पळया एक तुझ्या मजे ते देऊचारांची कामं शिवाय क्रिस्तो शिश जाऊक जायना आता तुम्ही पळला ने गी ड्रामा नाटक पळलं वैमू पटले पटले चाळीस दिस करेस म्हणून वैमू झाला गी थोडे रुखाचे वडले वडले कुरीस कांद्यावर घेऊन वाट केली वैमू पुरा ताजे शिश झाले गी सांगा थोड्यांचे पायंदुले ते पुरा ताजे शिश झाले गी आता पायंडुल्ले पुरा घरण घर शहर 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 हल्ल्यान हल्ली स्वार्था घेऊन गेले की ते आता मेळणार खैंगे आणि खैंगे आमच्या पंक्शनात मिळते काही म्हणे काजार रोसान खै आणि त्यांना पळयची आम्ही त्यांना ना जर येऊन चार वर्षा करायच मान पळयची हा कशाने की सत आमच्या मुखार दवरला देवाने असल असल मोग करू आणि विश्वासी मोग जायना विश्वासी मोग म्हणजे अख्खेर पर्यंत उताजे ताजे सांगत थिर असाई असलो मोग देव तुझा आणि माझा करता खरं ताण्या धडला पळत थं तो वापस होऊन पवयता अख्खा म्हणजे विश्वासी मोग देखून म्हणजे संसारात मोग विश्वासी सर्वे सुरवेर बर लागता सुरवे सुरवे कितें, कितें, बरं लागता मागीर तो विश्वासी न्हय एक बायलेक सोडूंक एर रेल्वे स्टेशना गेल्लो खंय बायले कुळेरा वसूक बायले घेवन गेलो सोडलो आयलो येताना वणटा पूरा लासोन काळी काळी जाऊन गेल्या दोन्ही वण्टांतन एका फ्रेंडाने विचारले सैबा कितें जालें वांटा काळे झालं काळी काळी हळे बायले कुळरा सोडून गेल्लो ते वयची इतली खुशी है त्या खुशन किती करचे म्हणून कळोना रैलाच्या इंजना कीस दिलो म्हणू लागलो वयच्या खुशेन कळोना ख कीस दिला किती म्हणा थोडी मोगाच्या लाईनीर असल्या तुमके संसारिक मोगा विषाण आज सारखे कळाजे ब्रदर विक्रमांनी सकाळी सांगला सोबीत चेडवाक पळला किती जाता आ एक्सिडेंट जायना ते कसे जागृत करी जे जिणी ना जरा विश्वासी मग आता आम्ही बाहेर वयता बरे हे सांगला जाणे <laughs> किती जाता पाटल्या क्लासन तुझं पळयल्या रे हा हा मुखारी पळय या इल्लेशे आज काले काले म्हणतात नी तरनाट्यां एक भूत लागला भूत कसलो हो भूत सेल्फी सो भूत सेल्फी करतल्या चेडवांची तोंडा कशी जाता तुम्ही पळयला गी गावात आमचे मालगडे म्हातारे बसून पिढी ओढताना कशी देतात तोंडा पळयला ती एकच चल्याक जातात तुम्ही तुम्ही देऊन चालायची काम करू नजो म्हणून असे सांगचे जुद असा जुद असा कंप्लीट बाहेर असा जे फादर जेरी सांगला आणि मजो संपूर्ण गेला देखून माझा उलोन चो पूर हक्क असा या हा संपूर्ण हा त्या पाठ केला देखून संपूर्ण माझा हक्की असा उलोन ताका संपूर्ण पाठ करना आयला म्हणजे जिणे आता भद्र झाला देखून सगळो हक्क सा तुमकां सांगचो ही देवचाराची कामं वसाजी म्हातारा बिडी वरताना तोंड कशें जाता एपडे करा आनी आणि सेल्फी खाता तुमकां कळाची कितल्या बरी देवान तुका सोबाय दिला कितले बरे रावंड मुस्कारा रावंड घाल कशें आसत कित्याक त्या <laughs> लॉरिए पोंदा पडुल्या माजरा बरी करतात किती ती सोबाय कितले बरे खंतार त्या बाजाराबान बरयला असलो मोग आजून पर्यंत कोणी केल्लो ना जेज बरी मोग म्हाका कोणी दिल्लो ना आसलो मोग आजून पर्यंत कोणी केल्लो ना जेज बरी मोग म्हाका कोणी दिल्लो ना ताज्या तितलो मोग तुझा आनी म्हजो कोणे कित्याक तो विश्वासी मोग तुका आनी म्हाका खंय पावयता थंय वचून एंड जाता कालच्या दिसादर जेरी कोण दिला तो तुका मका सर्गीची वाट तयार करून गेला त्या वाटेर तो अर्ध हात तुझा सोडण वसना अखेर पर्यंत तो सांगात दिला अखेर पर्यात हा तुझ्या सांगात असून मात्र सांगला आज खरो मोग स्वार्थ गीते सर सेवा गीते म्हणून फादर जेरी सांगला आणि एका भयणीन साक्ष देऊन आज हा सांगला वैमो तिने म्हटले पळया येऊन सात आठ दिस झाले मला आंगातून पार्टी वसू नका आगा या भावा भहिण्याने करची सेवा ताणी दाखवून सो मग पळवून पार्टी वसोक व खऱ्या मोगाची साक्ष दिला पळया आज या स्वार्थेची या सेवेची खरी साक्ष तुम्हाला इतक्या लोकांक ऐकूक मेळा व खरो मोग मोगाच्या भावा भयण्यान मोग म्हणल्यार आई लव यू म्हणजे अक्षन मोग नाही पहिले एटलिस्ट आई लव यू म्हणून आणि पहिले असो मोग संसारी मोग तुम्ही जाणार पाच सो पेजी लेटर बरेले वय मोग तुम्ही बरेले ती आय बरेले <laughs> पाच सो पेजी लेटर बरेला जर एकल्याकच बरेला आता तितल्या वडले लेटर आता की पेडात ते आई लव्ह यू पूरा बरेनात आई एल यू तीनच अक्षर बरोची मागीर सेंड वन ट्वेंटी फाय जण सेंड झाले कितल्या जणांना गेल्या वन ट्वेंटी फाय जणांना सेंड केल्यात गोवानी बैल सांगाता गेल्ली खाई गोक खेल्ली गे म्हणजे एक्झिबिशन एक्झिबिशन म्हणजे समजा वस्तू दोरतात पु आदले पुणे पळते पळत ते गो बैला नोवी काजारी मोगान हात दरन, दोगी धरण दोघी जणांशी पळते असा पळत असते असताना बैल मुखार गेले गोपाटी उरलो गोवन किती पळले गे म्हणजे एक्झिबिशनात ते पतंजली ड्रेस म्हणून पतंजली ड्रेस खाली पानाचे आंगले एका चेडवाक घाला आणि पोटो घालून दवरला खाली पानाचे आंगले पतंजली ड्रेस ताजे असे उदक शिंपडला बरं कर बेले व पळते थंच गो अर्धे मार जाऊन फाटी पळयताना ओ ना अरे व गेलो म्हण फाटी येता येता येतात येतो पळय पळयते असा बायले लव येऊन खांद्यावर हात द पाना आता तरणी आसात पानं पिकोन बावन सकला पडतावारे हवताय की <laughs> पना पिकोन बावन सकला पडतावरे पळत तुमचा थोडा गो बैलांचा मोग असा पळया देऊन सर आणि जुदास आज खरो मग की ते मगाच्या भावा भहिणी या विषयात ऐका एक भिकारी असे भीकमागोक वेतल खेतल भीकमागोंक भिकमागोक वेतना ताका अशी तानीक लागली अशी तानीक लागली की ताका एक उदक द्यायची आता किती करचे एक ग्रेस्ताचें घर ताका मेळ्ळें एकलो ग्रेस्त पायार पांय घाल बसोन आसा वाकल दवरून बंगालाची मुदी सरपोळे चे ब्रेसलेट घाल ना पायार पांय घाल तो पेपर वाचून आसा दुबळो भिकारी तानी केने बुडला धनिया म्हाका एक ग्लास उदक दी म्हले खंय

तिके राव माझ्या कामाचे चार पाच जण मुनीस असतात ते भाग गेल्यात तातले कोणी एक आयल्या सांगता ते दोळ एक बोस म्हणले खे बसलो इल्लो वेळ पाच दहा मिनिटांनी ताका आणि इतली ताण लागली आणि इतलो ताका उजो पेटोक सुरू झाला त्याला धन्या म्हणजे आणि जायना जाईना म्हाका एक ग्लास उदक पर सांगताना धन्यान म्हले खे तुका सांगले ने की कामचे मनीस येता वर एक राव म्हणले नी कामाचे मनीस म्हले की म्हणताना भिकारान म्हले की म्हज्या धनिया एका सेकंदा खातीर कित्याक तुमचो तो मनीस जाय नाय एका घडये खातीर कित्याक तुमचो तो मनीस जाय नाय आनी म्हाका उदक दि नाय आज देवाचो मोग म्हळ्यार पयले मनीस जाय ह्या मोगाच्या भावा भयण्यान कितें जाय जी मनीस म्हणटाना ते मनशापण तो मोग ती दया हां तो सोडदोड पयलो आमच्या लागी आसूं दी आक्का म्हणटा देवाचो मोग आई लव यू म्हणून आमी तोंडांत तो उचारल्या तक्षण वो देवाचो मोग मोगाच्या भावा भयणी तो काळ तो तुझ्या करण्यानी आज फादर जिरीन बरो धाकलो दिला त्या वस वस्तिरे तरी मी सुरलो ती भहीण पडली वाटाक मार लागलो कितल्या भावा बहिण्याने तिका आधार दिला सांगात दिलो मातने फादर जिरीन सांगले एका भहिणी पाच हजार रुपये तिच्या खातीर पळया तिका ती कोणी नाही कोणी नाही पण तिच्या काळजात देवाक ती वळखाला देवास मग तिचे ते जिवित झाला देखून ती भहिण तो मजो भाव तो मनोभाव काळजात आज हंगा या रितीन सेवा जाऊन असा या रितीन एकमेकांग जाऊन असा आणि ईस्वार्था खरी म्हणून रुजवात जाऊन असा मोगच्या भावा भ सुवार्थेची रुजवात हंगा असग त हे दाखल ताना तो देवचा मोग तुझे ते मुझे ते जीवित जाता आता ती ओळख वास बारखी सगळी वास पर्वत आपले स्थान सोडून वेतीत आणि डोंगर हालोक लागतीत पण मजो विश्वासी मोग तुका केदीन सांडचो ना मजो विश्वासी मोग तुका केदीन सांडचो ना मजो शांती सो करार मजो शांती सो करार केदीन हालचो ना केदीन हालचो ना म्हणता पण मजा शांती सो करार केदा हालता समजत आई बास मजी सर्वस्पर म्हणता ता ज्या शांती सो करार हाला ना मज्जा शांति चौकार आ रे के पड़े हल हलता कितने हमले रंगा मुकार रानी कौन लगन जाऊं का साथ बड़े या तंक लग्न एक लांच मट्टवी सी कौन <laughs> जाते हैं सुरवेरे बरेस्ता मगा चाह भावा बहिने बायले बाई संबंध मोग बरो बरोस्ता बारी बरो सो महीने में एक सो महीने दाद लें संगले बाई लाई का था सो महीने बाई लें संगले दाद लाई का था मगर वार्ता उपरांत समसर जाई हांव कित्याक हे पुरा सांगता गे म्हणल्यार मोगाच्या भावा भहिण्यानो संसारी मोग आपणवच्या पहिले खरो मोग कितें हे शांती सो खरो खरार कितें हे तुम्ही जाणा जाया त्या मोगांत भरती जया ताज्या कितेंय करतात पळय ते कितें जाता सुफोळ जाता सुफोळ पहिले ताजो विश्वासी मोग जाना जाया मोगांत भरती जाया ताजे शीस जाया फादर फाउदेजेरी सांगला आम्ही सांगता हंगाला तरनाट्यानं पहिले सरोस्परात वळखा जेजूक ओळखा आणि वसा खा कि कितीही देव ताजेर आशीर्वाद घालतालो ताच्या मोगात जिये मागीर तुम्ही कितेंय करा मोगाच्या भावा भहिणीनो ताजे आशीर्वाद ताजी बेसवा काल तुझ्या आणि माझ्या सांगता आसात ताजो विश्वासी मोग केदळारी तुला सांडिना सोडिना म्हणटा कीर्तन एकशे तीन सतरा बी वास बाय साम हंड्रेड अँड थ्री वज सेवन्टीन वास पू सर्वेस्परा थं सर्वेस्परा बियत थं सर्वेस्परा सो मोग सर्वेस्परा मोग। ससनाच्या कोण आता <laughs> तो मोग दाखवता आता सर्वेस्परा आ म्हणजे सर्वेस करूंक भियोचे अन्याय करूक भियोचे अधर्माधारूक भियोचे आज फादर जेरीन ते कान दिला उतार सगळे जे फाय वर्षीन थाउ ट्वेंटी वन वर ते सगळे मगाच्या भावा भयणी तुझे ते मजे ते, ते, ते बिडार करीना जे पळया तसल्यांक ता ताजो विश्वासी ही मोगली फादर जेरी सांगला एका दिसा न तो शुक्रार रितीर आयोन नेनवारा रितीर केले म्हणून या वस्ती रितीर केले म्हणून नेदळ पर्यंत सधांकाल सधां काल आता ताज्या विश्वासी मोगान तुम्ही राहचे म्हणल्या रे तुम्ही चिंता फ्लायटार बसल्या बरी आता तुम्ही खै बसून असा चिंता फ्लायटार बसून असा म्हणून आता फ्लायटार बसच्या पहिले तुका इथे चलो का सांगा किना घरातून इल्ले डायरेक्ट घरातून फ्लाईट उठताय तुझे पहिले इल्लेशे घरातून आंग रांत म्हणे बाहेर जेवई मग पहिले सलाजी मागीर रिक्षा या टॅक्सीर बसायची वैमग आता वाटेर वेतना चिंता रिक्षा या टॅक्सी पाड झाली जाल्यार तुका फ्लाइटार बसोंक आसा की ना हे मोती आसा जी रिक्षा पाड जावं दी टॅक्सी पाड जावं दी कितेंय जावं दी पूण फ्लाइटार तुका बसोंक आसा मोगाच्या भावा भयणीन हे सासनीक जिवीत विश्वासी मोग म्हळ्यार ह्या जिविताच्या फ्लाइटार तूं आनी हांव आसा मोदें इल्लें हे टॅक्सी पाड जावंक पुरो रिक्षा पाड जावंक पुरो कश्ट येवंक पुरो पूण पक्का आमी फ्लाइटार मात्र बसता तुझ्या मोगच्या भावा भणी हा आणि तू असल्या फिल्मात असा त्या फिल्माचो हिरो आणि हिरोईन मोराना मोरनात खंच्या फिल्मात असा एक असले फिल्म तुझ्या म्हणजे जा शूट जाते असा हर रे त्या फिल्मातो हिरो आणि हिरोईन केरनाय मोरान कोण मरतात ते, मरता ते गुंडा ते रबरी गबरी हे पुरा वयतात हिरो आणि हिरोईन केरनय मोरानातल्या त्या फिल्मात तू आणि हा शूट करते असा मोगाच्या भावा बहिणीनो हंगा आज विश्वासी मोग म्हणल्यार हंगा उतर ऐकून झाले रेतीर झाली नाही मोगाच्या भावा बहिणी ताजो विश्वासी मोग ताका भियेतल्यांचे केदनय तो काडिना तो उणे जायना म्हणता मोगाच्या भावा बहिणीनो देवाचे उतर ताजी भिरांत तुझ्या काळजांत आसा जे कितें ताणे तुका शिकवण दिला ती तुज्या काळजांत असा आम्ही काल रे घेतना आमचो बाबा मॅथ्यू काल आमच्या सांगात असा ताणें येता ताणे एक उतार म्हणलें तो म्हणता लोकांक सकाळीं सकाळी सांज सांजपर्यंत कितली समजणी मिळता वय की न्ही एक बाबा आणि एक भहिणी एक कुटुंबा उल उलयतना या बाबा मॅथ्यूवन एक उल्लेख केलो हंगा आयल्ल्यांक आग, ऐकल्यांक इतली समजणी मेळात कित्याक लोक स्वीकार करिना गी म्हणून ताणे सांगले उतर वय मग बाबा ताणे म्हणून इतली समजणी हंगा दितात कित्याक स्वीकार करिनात म्हणून समजणी आमकणी चळतात पण आम्ही स्विकार उणे जावन जसं समजणी किती मेळटा चड मेळटा आमकां पण आमी स्विकार उणें करतली जावन असं असे जाऊ नजो देवाच्या विश्वासी मोगात तू अस ही समजवणी असा पळ्या मोगाच्या भावा भहिणीनं अशी स्वीकार करी जे की तुझे जिवीत कितलं बरं जायची ते माना मना खाती महिमेखीच ते समर्पण दिले जाईज ताजो विश्वासी मोग किती म्हणून जाणा नसतना आम्ही तो नवो उपादेश असा पण जिजून दिल्लो एकमेकांचा मोग करूक आमक ते समजाना यो मोग तुका नेमक खै शेवट आगोन पावयता ये सत तुका नेमक उगडा पेन जाल्यार मात्र तुवे आणि आम्ही हांगा एकामेकाच्या मोगांत रावंक जाता फादर जेरी ना सकाळी तुमका ते उतार काढून दिला आम्ही काय ना बरी कोणा मरी जायचे आपल्याला बरी पळ्या आम्ही काय ना मरी जाय नये आणि आपल्याला बरी जायचे आप देवाची खुशी करतेले आणि त्याका महिमाडतेले काही नाच्या जाग्यावर राहून आम्ही त्याका महिमाडूक जायना बरे आयचे बरे बरे देवचे मेळ तुमकळ ना निंगी आम्ही करच्या हर एका का करच्या हर एका कर्ण्यांत सरस्परात महिमा जायची एकच एक किंचित वैट तुझ्याने माझ्या भीतर असू नजो या विश्वासी मोगा संबंध पडलेले ते पण मात्र तुझ्याने मजा भीतर असोक जाई

परतून येस्परा तुमच्या देवाशी परतून कित्याक। कित्याक। मोवाळ आणि काकुळदार सोस्नी आणि दयेन भरलो पळया पळया तुमची किती की पिंजा म्हणता काळजा पिंजा आणि वस्त्रा पिंजा वस्त्रा जाल्यार आज लोक या देवाच्या उदरात उलटा जेवणा किती पिंजून आसा <laughs> पिंजलेच गे न सारखे सांगले पै मेळटा म्हणून नाकात आज काल पिन धरले सोदून मेळ सो, वसोन आसात बरें पॅन्ट दिल्या रे ते न्ही अशें पिंड लांबडे अशें वड लांबडे अशें आसा पळय अशें लायन अशें आसा पळय मागोवन घेतात देवान कितें म्हणलां तुमची काळजा केदळा पिसतात आं आं देवाचें उतर रे आयकात आयकताना ती हांगा बरी तयार जातात की जायनात तयार जातात बै मू आनी ते दडा पळया देवाचे उतर आयकून ते मान बदलिले काळीज बदलिले तर देव तुका शिक्षा देऊन चिरले किती करता त्याचे प्लॅन कसे कर चेंज करता पळे मगाच्या बाबा भयणी देवाचं विश्वासी मोग पळे किती ताणे प्लॅन घालले पळे शिक्षा दिजे म्हणून तो दीना, दीना। आता किती करता ते दिना दिना आता पोयतान पडतान वास बय तुमची वास तुमची काळजा पिंजा काळजा पिंजा नाही तुमची वस्तू नाही तुमची वस्तू रा सर्वेस्परा तुमच्या देवाशी सर्वेस्परा तुमच्या देवाशी परतून मोवाळ कित्याक <laughs> कित्याक तो मोवाळ आणि काकूलदार काकूलदार तो, काकुल्दार तो कोण <laughs> आता तो सोस्नीक जाताना तुम्ही सोस्नीक नका आम्ही उचांभली जाता की ना जायत्या पुढे सांगला न गे सेलुनासून आम्ही हेअर कटिंग बसताना कसे बसता सोस्नीक बसता की बसना ते असे करता असे गेला केलात बोल तो का करता। <laughs> तुका बरे कटिंग करून बरं सोबीत घेऊन दाडूक रे ना ते हा लेसनेक बसल्या मात्र आंगाई तसेच सोस्ने गायन तुम्ही ऐकून ते तुझ्या जाग घेतल्या एक सोबीत रूप सोबीत जिणी तुझी, तुझी करू शकता सोबीत जिवीत देऊ शकता आज हंगा बसल्या जैत्यां विचारा देव कोण म्हणजे सगळी सांगतात देव दयाळ देव दे सोस्नी देवरागार जावंक सौकास म्हणून तू कोण म्हणून विचार <laughs> तू कोण <कौन? laughs> ब्रदर विक्रमांना सांगला न्ही गी तू हट्टी आला तुझी कट्टी करता तो <laughs> बरें सांगला न्ही गी लहानशा हातोड्याने कल घेऊन येता चांबोडी चांबोडी करता तुझी आंबोडी म्हणून जरी वस्त्री रे तरी सांगताना बरे ऐकून घेतला <laughs> चांबोडी कितें करता तुका आंबोडी हट्टी असल्या किती जाता कट्टी वेता पण देव तुका हट्टी असल्या रे मोग दाखयता म्हणता नेहमिया या प्रवदेश बुक अवस्वर नो सतरावी वळ हट्टी तू जाऊन पुरो जाल्या तो विश्वासी मोग दाखयता म्हणता ऐका नेहमिया या चॅप्टर नाईन व सेव्हन्टीन ऐका विदे जाऊंक ताणी इनकार केले विदे जाऊंक पळ्या देवाचे परगड करताना ते ऐकून त्या प्रकार जीवंक त्याने इनकार केले आणि तु तांचे पासो हां केल्या अजापासून उघडास दवरलो ना पळ किती सरस्वरा देवान अजप अद्भुत परजे देवांच्या ताणी केरूक ना ते हट्टी झाले ते हट्टी झाले हट्टीन कोण असता पाडे रेडे हट्टीन असतात तसे हट्टी झाले आणि इजिप्तात आपल्या गुलामपणाक पाटी वसूक लेगून ताणी चिंतले पळया गी देव किंवा चिंता भायर काढूक होई मग ताजो मोग दाखय विश्वास ही मोग दाखय आणि चिंता आणि ह्यांके जायची जायचे ह्यांक परत्यान ते गुलामपणा पळ्या ना गी लोक पळया देव पळया देवाचा विश्वासी मोग पळया आणि लोक पळया तो कितले काडूंक पळयता बाहेर हाडूंक पळयता सुटूक पळयता ये म्हणटात ना वसूक त्या गुलामपणांत राव जाय ज्यारी पळया देवाचो मोग पळया मुखार वास पूण तूं दितलो देव पण तू बक्षण दितलो देव दयाळ दयाळ आणि मोगाळ आणि मोगाळिक सोसनीक आणि विश्वासी मोगान भरलो पोळ्या आणि गे ते विधेयी जायना ते ताजे उतार ऐकणार ते अजबांचा उगडास दौरी ना आणि परत्यान गुलामपणा वसोक आश येतात रे देव दयाळ देव काकुळदार देव सोसणीक देव त्यांचा विश्वासी मग कसं दाखयता पळ तांकां आमी कितल्या बडे चुकल्या रे हट्टी झाल्या रे अविदयी मगाच्या भावा बिळण्यान ताजो उघडास आम्ही दौरी ना झाल्या रे तो आमचो मोग करता आमकां तो बक्षिता ताची कृपा तो आमकां दाखयता देखून देवाचे उदर म्हणटा आमी मोग केल्ल्या वरवीं न्ही ताणें तुजो आनी म्हजो मोग केल्ल्या वरवीं वन जॉन चॅप्टर फोर वस नायन्टीन वाच जो आमचे पयलें पत्र वस वर चार एकणीस आमी वळ देवांग केल देवान पहिलो मोग केलो देखून आम्ही <laughs> मोग करचो कोणी मग मो पहिलो मोग केला देवान काल राती बरो पाऊस आयला वै मग मागोवून आयला गी तो ना आम्ही हिंगा जन्मच्या पहिले आकाश असा पृथ्वी असा फुलां जण असा फुलाझासा फोड वस्तू असा बेळे आसा खाण जेवण असा येगून आयला गी ना काय मागोव येऊ ना देवान तुझा आणि माझा पहिलो मोग केला मोगाच्या भावा भहिणी आज आम्ही किती चिंतून असा हा मिसाक वेता हा रितीत करता हा वस्त्रिती करता हा कुमसार जाता हा कुमगार घेता दांतलो एक वांो दीता हा सारखं असा आमचे चिंता मनशाचे चिंता आज हवे दांतलो एक वांटो दिल्यावर काम असा हा मिसा गेल्यावर आज म्हाका सगळ्यां सम असा हा देवाचे तर ऐकता देखून बरं असा ना तुझ्या आणि माझ्या खंच्या कार्यावर मी तू आणि बोरी नांद त्याच्या कृपेवर मी दयेवर मी खाकोलतीवर मी आज तू आणि बोरी असा oh. देखून अंगे असल्या कोणे आम्ही हे चिंचे नका हावे केल्या बोऱ्यापणावर मी आज हा बसून असा म्हण चिंचे नका ताज्या मोगावरवी ताणे पहिलो तुझो आणि मजो मोग खेळल्यावरवी आज पळे या निंगे हा हांगा उभे राहून आता तुमका देवाचे तुझ्या दिवन असा वय मू एका वेळार माझे जीवित हावे चिंतल्यार हावे ताका ऐकोना ते दळ ताणे मजो मोग केला हांवें ताजे ताका विश्वासी रावो ते दळय ताणें म्हजो मोग केला ताजें उतर तीस आनी पांच वर्सां हांवें आयको ना ते दळय ताणें म्हजो मोग केला हांव वायट तांत खोटेपणांत आसलो ते दळय ताणें म्हजो मोग केला त्या वेळार ताणें म्हजो मोग केल्ल्या वरवीं हांव हांगा सर उबो आसा वयमू त्या वेळार ह्यो पातकी ह्यो अपराधी आनी हो मोरो बरो मनीस न्हय म्हूण म्हाका शिक्षा दिल्ली आनी म्हाका काबार केल्ले जाल्यार आज हांगा वाचता लोंगी ना देखून बायबल म्हणटा ने की म्हज्या पत्ता प्रमाणे ना व्यवहार अपराधा नापराधाप्रमाणे म्हाका शिक्षा दिवंक ना देखून आज आम्ही हंगाव देवचे उदर म्हणटा देव केदळारी बदलाना सोरेस्पर बदला ना जॅकोबर देव बदला ना दे जॅकोबच्या संततीचो नाश जायना म्हणला ताजो विश्वासी ही मोग बदलाना मोगाच्या भावा भयणी आज आम्ही देवाचे उदर ऐकत परतून आम्ही वसून इल्ले संसाराचा आधार ताव तो ताजो मोग बदली ना ताजी दया बदली ना ताजी खाकुलता तो बदली ना आम्ही दिसाप्रमाणे बदलात महिन्याप्रमाणे बदलात वर्सा प्रमाणे बदलात हा तसे देवाचा मोग जे जेजू क्रिस्ता के के की या संसारा केदाळा धाडुल्लो सरेस्परां आम्ही पातकी असताना धाडलो केळा धाडलो रोमन चॅप्टर फाईव्ह वर्स एट वाच आम्ही पत्की असताना ताका संसाराक धडलो म्हणता पळया आम्ही केल्या बऱ्यापणावर बी नाही रोमन चॅप्टर फाईव्ह वर्स एट वाच पूर्ण आम्ही पत्की असल्या होत्या आम्ही पत्की असल्यावरवी असल्या होत्या असल्या होत्या क्रिस्त आमच्या खातीर मेलो हा केदळा मेल्लो आम्ही पत्की असल्या ददळा दळा आम्ही खोटी असल्या त्या दळा आम्ही त्या ओळखा ला वेळार मगाच्या भावा बहिणीनं निंगी एक एक पोटी इन तेका वर्क खाना सर आमी कितें पर आधार ला तोड़ी अंग अर्ग वन कोरिंग दें जब डे ट्वेल्व वास टू वास आमी तेह दाला कितें पर आधार ला पड़े वन कोरिंग दें जब डे ट्वेल्व वास टू वास कोरिंग गरंग बड़े ले पहले बारा दूसरी वोड़ाई का तुम्ही अनबावर्तियास्ता ना तुम्ही अनबावर्तियास्ता ना तुमचे सुकुशे प्रमाणे तुमचे सुकुशे प्रमाणे मोन्या बोंब्यांक मोन्या बोंब्यांक आराधान करू दाऊन ते हा पोळे आमची जिणी कशी असेल एका वेळार ताजी ओळख नसताना किती बरं अन्याय वाईट अधर्म मी आदरल्या वेळार ताणे तुका आणि मका ताजो म्हणून विश्वासी ही मोग दाखयला हंगा वस्ते रेतरेंत गेल्या त्या वस्ते रेतरेंत हांवें आयकले हंगा पान दीस बसून देवाचे उतर आयकताना लोक तांची काळजा अशी खर घातात कितल्या भावा भहिणीने अर्घां दिले सोम्या आदल्या जिवितात असे केला ते चिंतल्यावर लज दिसता सोम्या तुला वळख न असे आधारला आता म्हाका ते चिंताना हसो येतात म्हणून ताजी वळख न वेळात आम्ही किती आधारला पण ते उतर आयकून उदर ऐकून येताना हसू येतात लज दिसता हावे केलां गी म्हणून वेळार ताणें तुजो आणि म्हजो मोक केला गी ना त्यावे ताणें तुका स्वीकार केला म्हजी भुरगीं म्हणून पळया ताज्या त्या वरवीं आज आम्ही ताज्या वरवीं आज न्हय आमच्या वर न वरवीं मोगाच्या भावा भहिणीनो आम्ही त्याचा स्वीकार करिन त्या वेळात ताणे आमचा स्वीकार केला हो ताजो विश्वासी मोग आणि व विश्वासी मोग तो मोगाने उणें करीना किर्तनाचो बुक अवस्वर एकशे सात ओळ चाळीस आणि तीन आयका साम हंड्रेड सेव्हन वी थ्री वाच कोण शाणू तस मनीस हे सगळे निया आणि <coughs> सर्वेस्पर विश्वासी मोग <coughs> आ, कौन कौन विश्वासी समजून घेऊ शाणो म्हणल्यार कोण बुद्धवंत वैम पंडित हा कोण पंडित कोण शाणू म्हणजे तू अर्थ घे म्हणजे ताज्या विश्वासी मोगात राहून तू किती करताय पळे ते सगळे पळयता आणि लॅक घालता आईच्या शिकवण्या सांगला बरं तुम्ही किती आधार किती करता कितें करता बरोवन दवरिता बरें आदारलेले हर एक तो बरें दवरिता देखून म्हणटा शाणो कोण बुद्वंत कोण आयच्या दिसाय फादर जेरीन सांगला न्ही की केरनाय मनशांक मानवचे कोणाक मानवचे करा एक उतार आयका तुका रसलेल्या सरस्पराकच तो मानवा न्हय तर आनी कोणाक तूं मानवंक सोदताय जर तुका ह्या संवसारांत धाडलेल्या सरस्पराकच तूं मानवंक सोदी न्हय तर यो लोक तुका मानवाचो लोगी तुवें मानवंक सोदल्या रे ना हे चिंतून पडे आणि ताज्या मोगांत राहून तू किती करताय कितें बरें आदारताय ते सगळे तो बरोवन दवरिता देखून कोणी शाणो असा बुद्धवंत असा पंडीत म्हणलं असा हे जाणा दी म्हणटा ताज्या मोगा खातीर कर ताज्या सेवे खातीर कर कितेंय करताय तर सोम्या खातीर कर पावलो वय वैमू तुम्ही कितेंय करा सोम्या खातीर आणि स्वार्था खातीर करा म्हणला जिजून देखून ताज्या विश्वासी मोगांत रावून आमी बरें आदारताना तो मोग तो सदा काल दाखयतलो वस्स मोग भावा भयण्यानो त्या मोगांत आम्ही जियेया सदांच देऊन साराची कामां नाश करून आमी ताजे शिस्त जावया आणि ताज्या मोगांत ही सुवार्था परघड करया जैत्या गे बोऱ्यापण मेळो मेळोव आम्ही माग्या यांचं जीवित तुका आणि मेकफाव जाऊन माग्या बाप्पाचे पुतचे आणि पैतात्म्याचे नावी आमेन